पनवेल तालुक्यात भर पावसामध्ये काही ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खारघरमधील सेक्टर 19 मधील अंगण सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केला आहे. खारघरमधील अंगण सोसायटीमधील सदस्यांनी एकत्र येऊन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सुरू केला आहे. पडणाऱ्या पावसाचं पाणी अडवून त्यांचा सोसायटीच्या टाकीमध्ये पाणी संचय केला जातो. हा प्रकल्प सुरू होऊन 20 दिवस झाले असून सोसायटीमधील रहिवासी हार्वेस्टिंगद्वारे जमा होणाऱ्या पाण्याचा दैनंदिन उपयोग करत आहेत. याबाबत पनवेल महापालिकेचे नगरसेवक निलेश बावीसकर आणि भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पासंदर्भात अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. मगर हमारे आंगन सोसाइटी के सभी सदस्यों ने मिलके इसका एक बड़ा सा अच्छा सा विकल्प ढूंढ निकाला है. हमारे सोसाइटी में हमारे टेरेस के ऊपर जो शेड है वो शेड का पानी हम लोग कलेक्ट करके फिल्टर के माध्यम से हम लोग पूरा पानी हम लोग स्टोरेज टैंक में उनको संग्रहित करते हैं और यही पानी को हम लोग हमारे रोजमर्रा काम के लिए हम लोग यूज़ कर रहे हैं. आज से 20 दिन पहले हमारे सभी सोसाइटी के सदस्यों ने मिलके प्लम्बर को बुला के सबने सोचा कि आज इतनी सारी पानी की समस्या है, क्यों हम लोग इतना बारिश का पानी है उनका हम यूज़ ना करें. तो सभी ने इसमें सकारात्मक अभिप्राय दिया और सभी ने मिलके जुड़ के ये प्रोजेक्ट को साकार किया. और ये साकार करने के बाद आज हमको ऐसा दिन आया है कि 8 दिन से हम लोग सिडकों का पानी यूज़ नहीं कर रहे हैं. हमारा सिडकों के जो मेन होल है हम बंद रखते हैं क्योंकि हमको बारिश का इतना शुद्ध पानी मिल रहा है वो पानी हम लोग यूज़ कर रहे हैं. और आज पूरे खारघर में सब लोग जब चिल्ला रहे हैं तभी हम लोग बोल रहे हैं कि ऐसे प्रोजेक्ट आप साकार करो, आप भी इस समस्या से मुक्त हो सकते हो. कम से कम जब भी बारिश का दिन हो तभी हम लोग ऐसा पानी का यूज़ करके जैसे वाटर हार्वेस्टिंग सेविंग करके हम लोग अब इस प्रकार की समस्या से भी छुटकारा ले सकते हैं. और मैं सभी को अपील करता हूं कि आप ज़रूर इस प्रकार के जो कम खर्चे वाले प्रोजेक्ट हैं उनको साकार करके आप ये पानी का भी बचत कर सकते हैं और इस पानी को भी यूज़ कर सकते हैं. 30,000 के आसपास इसका खर्च आया है. बहुत कमी खर्चे में ये प्रोजेक्ट ने साकार किया है. इसमें हमारे सभी सदस्यों ने बहुत सारा इसमें हमको सपोर्ट मिला है. आणि हा जो प्रकल्प त्यांनी जो उभा केलेला आहे हा सुंदर प्रकल्प त्यांनी इथे आपल्याला पर्याय म्हणून दिलेला आहे. आज पावसाचा थोडा ज्या पाऊस थोडा जोराने आपल्याकडे पडतो आहे आणि त्या पावसाचा पाणी गटरमध्ये वाहून चाललं आहे हे न जाता या लोकांनी त्याच्यावरती अभ्यास केला. एक पर्याय आपल्याला शोधून काढण्यासाठी जेणेकरून लोकांना याचा पाण्याकडून त्रास दूर झाला पाहिजे म्हणून त्यासाठी त्यांनी रेन हार्वेस्टिंग आपल्या बिल्डिंगमध्ये करूया अशी संकल्पना सेलकांनी घेतली. या संकल्पनेच्या माध्यमातून त्याचा अभ्यास केला आणि कमी खर्चामध्ये 0 मेंटेनन्समध्ये 30,000 समजा हा प्रकल्प उभा होऊ शकत असेल तर मी खारघरच्या प्रत्येक रहिवाशांना विनंती करेल की असा प्रकल्प 0 मेंटेनन्सचा आपणही उभा करावा. पावसात आपल्याला याचा उपयोग होईल. पावसाचं पाणी जे गटरमध्ये वाहून चाललं आहे जे कोणालाच फायदा होत नाही तो फायदा यांच्या माध्यमातून जे आपल्या शिकवण भेटली आहे. माणसाने प्रत्येक वयामध्ये शिकलं पाहिजे. आज पण शिकण्यासारखं समजा आम्हाला शहर अध्यक्षांनी शिकवत असेल तर नक्कीच त्यांच्याकडून आम्ही कोणती शिकवण घेतली पाहिजे. कमी पैशामध्ये 0 मेंटेनन्समध्ये 30,000 हा प्रकल्प उभा राहून ह्या 28 फ्लॅटधारकांना त्याचा त्रास दूर होत असेल, पाणी वापरा लागत नसेल, बिलामध्ये कटोती होत असेल तर हा प्रकल्प सगळ्यांनी उभा करावा अशी मी विनंती करेन.